महाराष्ट्रामध्ये 8 लोकसभा मतदारसंघ आहेत. ह्या सर्वच्या सर्व महायुतीच्या ताब्यामध्ये आहेत. यातील 6 जागांवर यंदा भाजप तर 2 जागांवर एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे उमेदवार. सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला आपलं वर्चस्व राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागतीये. कारण प्रचारामध्ये मोदी गॅरंटी, डबल इंजिन सरकार, केलेली विकास कामं या मुद्द्यांची ढाल पुढे करण्यात आली. पण या तुलनेत शेतकऱ्यांचे प्रश्न, कांदा निर्यात बंदी, शेतमालाला मिळणारा कवडी मोल दर, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, शेतकरी आत्महत्या हे मुद्दे अधिक तीव्र होते. आणि त्यामुळे उत्तर महाराष्ट्र भाजपला जड जाण्याची शक्यता वर्तवली जाते. याच अनुषंगाने उत्तर महाराष्ट्रातल्या 8 लढती कशा झाल्या हे आपण या व्हिडिओतून पाहू. नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट जागर लोकशाहीचा. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, दिंडोरी, अहमदनगर, नाशिक आणि शिर्डी या सर्व 8 जागांवर 2019 निवडणुकीत भाजप शिवसेना युतीने विजय मिळवला होता. यातील 6 जागा भाजपने एक हाती जिंकल्या होत्या. पण आता 2019 सारखी परिस्थिती नाही आहे. भाजप सोबत शिवसेना आहे, पण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आहे. उद्धव ठाकरे सोबत नाही आहेत. त्यामुळे या निवडणुकीत हा विषय अगदी प्रखरपणे दिसून आला. उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील, त्यांना जनतेची सहानुभूती असल्याचं दिसून आलं. या तुलनेत भाजप आणि शिंदे सेना यांच्यावर जनता नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळालं. पक्ष फोडाफोडी जनतेला आवडलेली नाही, हा एक मुद्दा अगदी स्पष्टपणे दिसून आला. दुसरी बाब म्हणजे पक्ष फोडाफोडीमुळे या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमातून लढत आहे. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. या भागात अजित पवार यांच्याकडे नेते मात्र कार्यकर्ते नाहीत. अशीच कमी अधिक स्थिती शिंदेसेनेची देखील आहे. यांच्या तुलनेत भाजप मात्र अधिक संघटित आहे. त्यांनी निवडणुकीची पुरेशी आणि वेळेआधी तयारी देखील केली होती. मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी भाजपचा बराचसा वेळ खर्ची पडला. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960-781-1662. दुसरीकडे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे त्यांची शक्ती कमी झालेली आहे याशिवाय तिघांनाही जाणीव आहे. त्यामुळे हे तिन्ही पक्ष अतिशय एकजुटीने भाजपचा मुकाबला करत आहेत. विशेष म्हणजे मतदारांमध्ये या तिन्ही पक्षांविषयी सहानुभूती होती. प्रत्यक्ष प्रचारात, मैदानावर आणि सभा मेळाव्यातून ती वेळोवेळी दिसून आली. भाजपने उत्तर महाराष्ट्रातील 8 जागांवर जळगावातून उन्मेष पाटील वगळता उर्वरित 5 खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली. जळगावमधून उन्मेष पाटील यांच्याऐवजी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली. तसंच आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या 2 विद्यमान मंत्र्यांच्या मुलांनाही उमेदवारी दिली. डॉक्टर सुभाष भामरे आणि डॉक्टर भारती पवार या केंद्रीय राज्यमंत्र्यांना उमेदवारी दिली गेली. या सर्व मतदारसंघांची जबाबदारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे होते. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांसाठी 5 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या सगळ्यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी अतिशय नियोजनपूर्वक प्रचार केला. तर महाविकास आघाडीने दिलेले बहुतांश उमेदवार सर्वसामान्य घटकांतील आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी मतदारांना तक्रारी किंवा अपेक्षा दिसून आल्या नाही. नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे, शिर्डीमधून भाऊसाहेब वाघचौरे आणि जळगावमधून करण पवार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अहमदनगरमधून निलेश लंके, रावेरमधून श्रीराम पवार, दिंडोरीतून भास्कर भगरे हे 3 उमेदवार दिले. धुळ्यामधून डॉक्टर शोभा बच्छाव आणि नंदुरबारमधून गोवाल पाडवी हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीने या सर्व उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, दिंडोरी, धुळे, नगर आणि जळगाव या मतदारसंघांमध्ये कांदा निर्यात बंदी आणि शेतकऱ्यांचा प्रश्न तीव्र होता. त्याने श्रीराम मंदिर, 370 कलम आणि हिंदुत्ववाद या भाजपच्या प्रचाराला झाक कोळलं. संपूर्ण निवडणुकीत प्रचाराचा हाच प्रमुख मुद्दा होता. त्याने सत्ताधारी पक्षाची अडचण केली. मात्र भाजपने या समस्येलाही उपाय सांगत जोरदार प्रत्युत्तर दिलं. निवडणुकीच्या मतदानावर हे प्रश्न किती प्रमाणात प्रभावी ठरतात हे पाहणं उत्सुकतेचा विषय.
महायुतीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध नेत्यांनी प्रचार सभा आणि रोड शो करून भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. विरोधकांकडून देखील काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी नंदुरबारला सभा घेतली. उद्धव ठाकरे यांनी जळगाव आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी सभा घेतल्या. शरद पवार यांनी पूर्ण उत्तर महाराष्ट्र पिंजून काढला. याशिवाय विविध नेते प्रचारात उतरले होते. एकंदरच सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात चुरशीची झाली. अशा स्थितीत भाजपला महाराष्ट्रातील 45+ हे ध्येय गाठायचं असेल तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व 8 जागा त्यांना आपल्याकडेच राखावे लागतील. पण तशी परिस्थिती दिसत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभेच्या या परीक्षेत ते घवघवीत यश मिळवतात, काठावर पास होतात की काही जागा गमावतात, याचं उत्तर 4 जूनला निकालातून समोर येणार आहे. तुम्हाला उत्तर महाराष्ट्रातील या लढतींविषयी काय वाटतं तुमचं मत कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका.